आपले अकोले तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त या ठिकाणी वैभव पिचड यांच्या ऑफिसला एक पत्रकार परिषद लावली आहे, त्या निमित्ताने मी बोलत आहे. खरं तर बावनच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर या तालुक्याचा भरभरून विकास झालेला आहे. साहेबांच्या बाबतीत जर म्हटलं, साहेबांनी जे गेली 35 वर्ष या तालुक्याचं राजकारण केलं, या तालुक्याचं मंत्रिपद भोगलं आणि त्या माध्यमातून या तालुक्यामध्ये तुम्हाला सांगतो, आमच्या आढळ विभागामध्ये जर असेल पाडोशी धरण असेल, सांगवीचं धरण असेल, तसेच इकडं पिंपळगाव खाण धरण असेल आणि आमचा आढळा नदीवरील अनेक किटीवर असतील, मुळा नदीवरील किटीवर असतील, तसेच ह्या प्रवरा नदीवरील किटीवर असतील, अशा अनेक ह्या तालुका जलमय करण्याचं काम माननीय आदरणीय वंदनीय मधुकररावजी पिचड साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून खरं सांगत तात्पर्य असं आहे, त्यांच्याच बरोबरीने वैभव भाऊंचं सुद्धा देखील तसंच काम आहे. त्यांनी या तालुक्यात खरोखर कुठलाही आत्तापर्यंत जे राजकारण केलं त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही जातीचा असं जातीवाद कधी त्यांनी घडून आला नाही. आणि या माध्यमातून आम्हाला जवळजवळ 4-5 दिवसापासून आम्ही या तालुक्याचा अभ्यास केला. या तालुक्यात आता विधानसभेसाठी 8 उमेदवार आहेत, परंतु प्रत्येक उमेदवाराचा आम्ही एक अभ्यास केला. याच्यामध्ये हुशार व्यक्तिमत्व कोण असेल तर मग आम्हाला भाऊ दिसले. वैभव भाऊंच्या पाठीमागं जाण्यापाठीमागं आमचा हाच उद्देश आहे. म्हणून आम्ही आमच्या गवई गटातर्फे भाऊंना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. आणि खरं सांगायचं तर खरोखरच या तालुक्याचा जर विकास करायचा असेल, आम्ही बराचसा भाग फिरलो, इकडे खिरविरा पट्टात गेलो, इकडं कळंब साईडला गेलो, लिंगदेव साईडला गेलो, परंतु अजूनही रस्त्यांची दुरावस्था आहे, अजूनही खडीचे गोटे गोट्यांचे मोठे मोठे रोड आहेत. मग हा विकास नुसता सभामंडप बांधून होणार नाही. भाऊंनी आश्वासन दिलं, मी सर्वांना समानतेची वागणूक देईल, तुम्हालाही सत्तेमध्ये सहभागी करून घेऊ, अशा माध्यमातून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. आणि ह्या माध्यमातून आम्ही भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहोत. आम्ही प्रत्येक दलित वस्तीमध्ये जाऊ. पक्ष म्हणजे नुसता दलित समाजापुरता नसतो, पक्ष हा त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे माणसं असतात. आमच्याबरोबर मुस्लिम समाजाचे माणसं आहेत, आमच्याबरोबर मराठी समाजाचे माणसं आहेत, आमच्याबरोबर ठाकर समाजाचे माणसं आहेत, बिर्ला समाजाचे माणसं आहेत. म्हणून आम्ही सर्वांना एकत्र करून भाऊंबरोबर भरभराटीने आम्ही एकत्रपणे काम करणार आहोत. आणि भाऊंना या ते जेव्हापर्यंत ते भाजपमध्ये होते तोपर्यंत आम्ही 5 वर्ष त्यांच्याकडे फिरकून पाहिलं नाही, कारण आमच्या दलित समाजाला भाजप पक्ष चालत नाही. म्हणून निश्चितपणे सांगतो, भाऊंनी आता पक्ष बदलला आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आणि अनुषंगाने सांगतो का, भाऊंसारखा नेता या तालुक्याला गरज आहे, म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने आहोत आणि त्यांना पाठिंबा देत आहोत. त्यांचं चिन्ह आहे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचं चिन्ह आहे रिक्षा, आणि या रिक्षाला सर्वांनी दलित समाजाने खरोखर त्यांच्या पाठिंबा करावं, त्यांना भरभरून मताने विजयी करावं असे मी आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम. हो हो, गवई आमचा अकोला तालुका आहे ना, एकच नाही गवई ते देठे पण आहेत गवई गटाचे, परंतु त्यांचे आमचे विचार जुळले नाही. म्हणून आम्ही आढावा साहेब असतील, आमचे तालुका अध्यक्ष पवार साहेब असतील आणि मी आम्ही आमच्या माणसांना घेऊन त्यांच्याबरोबर त्यांना पाठवून जाहीर पाठवून केला. हो हो, दोन्हीमध्ये आज विसंगती दिसते, दोन गट पडलेले. तसं गवई गटामध्ये एक गट पडला काय, कारण सुरेश रावते देखील गवई गटाचं एक नेतृत्व करत आहेत, ते आज दिसत नाही, काय सांगा? ते त्यांनी त्यांचे आमचे विचार जुळले नाही, आम्हाला ते उमेदवार मान्य नव्हता, म्हणून आम्ही आमचा निर्णय घेतला. प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे आणि त्या माध्यमातून आम्ही वैभव भाऊबरोबर आहोत. राज्यात गवईगड कोणाबरोबर आहे? राज्यात गवईगड आघाडीबरोबर आहे, परंतु आम्हाला तसंही सांगितलं का, जो आमदार तुम्हाला मानसन्मानाची वागणूक देईल त्या पक्षाबरोबर तुम्ही जाऊ शकता, तुम्ही त्यांच्यावर काम करू शकता. म्हणून आमचे तालुका अध्यक्ष, आमचे जिल्ह्याचे नेते आढाव साहेब, मी आणि आमचे कार्यकर्ते, आम्ही त्यांच्याबरोबर त्या आम्हाला जिथं सन्मानाची वागणूक मिळते तिथे त्यांच्यावर आम्ही काम करतो आहे. आणि या पाठीमागं आम्ही त्यांचं 35-35 वर्ष भाऊंबरोबर काम केलं आहे, आम्हाला त्यांचा अनुभव आहे. मागील निवडणुकीमध्ये डॉक्टर किरण लांडेबरोबर होता, आता ह्या वेळेला वैभव रावबरोबर काय सांगा? हा मग त्यावेळेस ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते,
परंतु आता ते अधिकृत BJP सोबत आहे. फडणवीस साहेब न त्यानंतर शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि पवार साहेब अजितजी पवार यांच्याबरोबर त्यांची युती आहे आणि त्या आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही. आम्ही निश्चित केलं आघाडीवर आघाडीलाच आमचा आघाडीलाच पाठिंबा आहे. भविष्यात भाऊ निवडून आल्यानंतर ज्या पक्षाला आम्हाला मंत्रिपद देतील आम्ही त्यांची तशी चर्चा केली तर तो पण तसं आम्ही त्यांना पाठिंबा देऊ भाऊ बोलले असे आम्हाला. म्हणून आम्ही सगळ्या विचार जुळले आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. खरं तर आता तालुका अध्यक्ष आहे मी. जिल्ह्याचा उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष आहे. संपर्क प्रमुख आहेत. आम्ही सगळे एकत्र काम करतो आहे. देठे साहेबांना आमचे विचार नसतील पटले म्हणून ते थोडे साईडला गेले असतील. आम्ही तर त्याचा काही विचार नाही केला. आजपर्यंत बरोबर एक गट आहे. डॉक्टर किरण आमटे बरोबर एक गट आहे. नाही कशी परिस्थिती नाही तसं नाहीये. फक्त वैयक्तिक गवई गटाचे देठे साहेब फक्त एक साईडला गेलेत. परंतु आमचे विचार कधी प्रत्येक पक्षातच आता दोन दोन तीन तीन गट झालेत. याच्याबद्दल काही मतभेद नाही. परंतु तालुक्यामध्ये काम करत असताना आम्ही आम्हाला देठे साहेबांनी विश्वासात न घेतल्यामुळे मग आम्हाला ते पटलं नाही. म्हणून आम्ही स्वतंत्र. आणि तुम्ही जे बोलताय लामटे साहेबांबरोबर वैयक्तिक आता हे बा व्यक्ती स्वतंत्र आहे. काही जण गेले असतील ते पण गवई पक्षाचे आमचे माणसं लामटे साहेबांबरोबर नाही. कशी ताकद तुम्ही वैभव ऑफिसरांची वाढवणार? किती मतदान तुम्ही देऊ शकता? आम्ही कमीत कमी जास्त नाही सांगत 5 ते 7 हजार मतदान त्यांना नक्कीच देऊ आम्ही. तालुक्यातला आठवले गटामध्ये पण तुझ्या वापर वेगळा गट, संघाड्यांचा वेगळा गट, सरोजांचा वेगळा गट. आता गवई गट घेतला तर गायवळती वेगळा गटात एक वेगळा गट असं तुम्हाला वाटत नाही का? रिपाईची जरा शकलं शकलं झाली 100% वाटतंय. परंतु आता ते वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांचे आम्ही त्या आठवले गटांबद्दल बोलणार नाही. त्यांच्या पक्षाबद्दल आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. फक्त आम्ही आमच्या गवई गटापुरतं बोलतो आहे. आजपर्यंत देठे साहेब आम्ही एकत्र होतो. परंतु एखादी गोष्ट जी करायची असते कुठलंही बी संघटन एखाद्या पक्षाला पाठिंबा द्यायचा त्या टायमाला एकत्र जाणं गरजेचं असतं. परंतु देठे साहेबांनी आम्हाला विश्वासात नाही घेता एकटे केले. मग आम्हाला ते मान्य झालं नाही. आणि आमचे वैभवराव पिचड साहेब हे जुने सहकारी आहेत. ते आम्हाला सामावून घेतात प्रत्येक गोष्टीला. त्यांच्या स्वभावामध्ये मवाळती आहे. ते प्रेमाने बोलतात हे सगळं जाणून आहे आम्ही. म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. रिपाईची जी विचारधारा जी आहे नेमकी काय आहे आणि ती विचारधारा आणि वैभवराव यांची कशी नेमकी कसं? आमची विचारधारा एवढीच आहे का जे या युती सरकारने जे जाती जातीत भांडणं लावायचं काम चालू केलं आहे मुस्लिम समाज मराठा समाज किंवा इतर काय असेल मग हे आम्हाला मान्य नाही. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला समान अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्येक समाजाला सारखं वागवलं गेलं पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे. भाऊंशी आम्ही ते बोललो. तुम्ही त्यांचा आम्ही आजपर्यंत अनुभव घेतलेला आहे. इथून पुढेही त्यांनी आम्ही आश्वासन दिलं. मी कधी जातीवाद केला आहे का ते म्हटले. आम्ही म्हटलं नाही. म्हणून हे सगळे आमचे विचार जुळले. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. तुम्ही सांगितलं का आमची विचारधारा खरं तर भाजपशी जुळत नाही? बरोबर. वैभवराव पिचड भाजपमध्ये होते त्यावेळेस तुम्ही त्यांच्या विरोधात होते. बरोबर. आज ते अपक्ष आहे म्हणून उभे आहे. हो नक्कीच. त्यांच्या पाठीशी उभे आहे. बरोबर. पण उद्या ते निवडून जर आले कदाचित सत्ता ज्यांची आहे महाविकास आघाडीची असेल किंवा महायुतीची असेल आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिला महायुतीमध्ये गेले तर तुमची भूमिका काय आहे? खरं तर हो खरं तर भाऊंनी प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा जेव्हा प्रचारात गेलो भाऊंनी हेच प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेलं आहे का मी सर्व समाजाला एकत्र बसवेल आणि आपल्याला जर सत्तेत ज्या पक्षाकडून पाठिंबा मिळेल त्या पक्षाबरोबर आम्ही आपण सर्व जाऊ. मग आम्ही त्या टायमाला मग जर सत्तेत हिस्सा मिळत असेल तर आमचा पाठिंबा आहे त्यांना. अरे नक्कीच. आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आद्य क्रांतिकारक राघुजी भांगरे यांच्या विचारांना आचारांना प्रथमतः अभिवादन करतो. खऱ्या अर्थानं ही जी आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली गेली 4-5 दिवसापासून आमचं चाललं होतं या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायची. जिल्ह्याचे नेते सन्माननीय राजेंद्रजी गायवट त्याचबरोबर उत्तमराव आडाव अनिल आडाव तालुका अध्यक्ष रामनाथ पवार त्याचबरोबर आमचे भालेराव
आमचे शंकरराव कातोरे आणि अमीन सय्यद हे सगळेच या ठिकाणी गवई गटाचे कार्यकर्त्यांना आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी एक पत्रकार परिषदेचं आयोजन गेली 4-5 दिवसापासून चालू होतं, परंतु यशवंतअण्णांनी सांगितलं की तुम्ही 2-3 दिवस जाऊ द्या, आम्ही कामात आहोत. निश्चितपणानं आज जो योग आला आणि या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा योग निश्चितपणाने आमच्या सगळ्या तुमच्या आशीर्वादामुळं पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर या तालुक्यातील गेली 5 वर्षे मागील 5 वर्ष बघितलं, खरं तुम्ही मागाशी बोलले, आम्ही गेली 5 वर्षापूर्वी लामटे साहेबांबरोबर होतो. निश्चितपणाने आम्ही त्यांचा वाडी वस्ते गावगाव या ठिकाणी जाऊन प्रचार केला, परंतु त्या माणसानं देखील आम्हाला कुठल्याच प्रकारची मदत केली नाही. कुठल्या एखाद्या संस्थेवर देखील घेतलं नाही, एखाद्या मंडळावर देखील घेतलं नाही, अशी त्या माणसाची भूमिका असायची. आम्ही एखादं विकास काम ज्यावेळेस त्यांच्याकडे घेऊन जायचं तर त्यावेळेस आम्हाला वेळोवेळी ते सांगायचे की बाबा आज तुम्ही येऊ नका, नंतर या, नंतर भेटा, असे उडाउडीचे उत्तर नेहमी त्या माणसाने आम्हाला दिले. आणि आता सांगतायत की 2500 कोटीचे कामं ह्या तालुक्यामध्ये आणले. अहो 2500 कोटीचे कामं आणले असतील तर फक्त याच्यापूर्वी हे धरण पाण्याचं नियोजन जर केलं असेल, खऱ्या अर्थानं आदिवासी विकास मंत्री पिझडसाहेबांनी या तालुक्यातील जनसामान्याची नाळ या ठिकाणी जोडलेली आहे. आणि म्हणून तिकडं आंबेत असेल मुळाबांधणीचं 12 माईचं काम या ठिकाणी निश्चितपणानं आम्ही बघतो आहे. मुळेचं 12 माई आज पाणी प्रत्येक मुळा विभागातील शेतकऱ्याला मिळतं आहे. आडाळाकडे जर गेलो तरी आडाळाचं देखील या ठिकाणी बघितलं, बिताक्याचं पाणी देखील वळवण्याचं साहेबांनी मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितपणे सांगवीच्या धरणामध्ये पाडोशीमध्ये आडाळामध्ये पाणी आज या ठिकाणी चांगल्या प्रकारे आलेले आहे. आणि मग अनेक प्रश्न निर्माण लोक सांगतायत की काय 40 वर्षाचा विकास, एवढी मोठी संस्था या ठिकाणी उभी आहे, शिक्षण संस्था देखील उभी आहे. आणि मग जर आपणही जर त्या अनुषंगाने जर बोलत असन तर विकास नाही, विकास नाही, हे बाकीचे आज दोन कालचे आले चिखाड झाले मागून आणि ते काही पण बोलायला लागले. अहो जो माणूस आज या ठिकाणी मरणाच्या दारात वंदनीय पिचडसाहेब आहेत, खऱ्या अर्थानं का आज ते आपली म्हणजे इतकी वाईट अवस्था साहेबांची म्हणजे त्यांच्यावर वेळ आलेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी विचार केला की साहेबांच्या बरोबर आपण ताकदीने उभं राहिलं पाहिजे. घाईवड साहेब म्हणलं, आपणही खऱ्या अर्थाने जुने जाणते माणसं आहोत, आपण जुने जाणतेच्या नेत्याच्या पाठीमागं खंबीरपणे साथ देऊन भाऊंच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. आम्ही त्याविषयी कोणाचा निरोप न हे करता नारळाच्या कार्यक्रमाला आग असती मंदिरात गेलो, सगळ्यांनी विचार केला, म्हणलं बाकीचं काही असू पण ह्यावेळेस निश्चितपणानं भाऊंना आपण मदत करायची, भाऊंच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं आहे. हीच या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना मी एकवटलं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी या पक्षाचे आमचे सन्माननीय आबाळे साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी त्यांनीसुद्धा देखील आम्हाला या ठिकाणी येऊन सन्मानाची वागणूक आत्तापर्यंत दिलेली आहे. मला देखील गेले 2013 साली देखील मला पंचायत समिती सदस्य साहेबांमुळं मिळालं. मुळापट्ट्या कोतुळगणामधून मला निवडून आणण्याचं काम आदरणीय वंदनीय पितळसाहेबांनी आणि भाऊंनी केलं. निश्चितपणे त्यावेळेस देखील पिंपळगाव खाणधर्माची निर्मिती झाली. अतिशय त्यावेळेस जोरावर काम चालू होतं आणि पिंपळगाव खाण पूर्णस्थ साहेबांनी नेलं. तिथं अनेक प्रश्न होते, शेतकऱ्यांचे जमीन ज्याच्या गेल्या त्या पुनर्वसनाचे प्रश्न होते, ते पुनर्वसनाचे देखील प्रश्न साहेबांनी मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी सोडवले. आणि काल सांगत आहेत की आम्ही धरणाचं हे केलं, अहो गेले पाठीमागच्या वेळेस पुल बांधायचं काम चालू होतं आणि शेतकऱ्यांचे माल हाताश आले होते, त्यावेळेस संपूर्ण मुळा परिसरातील शेतकऱ्यांचे माल अतिशय वळून गेले, एवढी बिकट अवस्था या आमदाराने केली होती. आणि म्हणून आपण निश्चितपणाने जो माणूस विचाराचा उद्याचा भविष्य घडवणारा माणूस आहे, उद्या कोणी काही म्हणेल परंतु आम्ही निश्चितपणानं वैभवभाऊच्या पाठीशी हा अकोले तालुक्यातील रिफाई गवईगड निश्चितपणे त्यांच्या पाठीशी उभा राहून एक संघ एक दिलाने काम करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो. थांबतो. जय भीम, जय भारत. नाही आता तडजोड भाऊ साहेबांशी तो बोललेलो आहे आम्ही, ह्या सगळ्या गोष्टी बोललेलो आहे. ज्यावेळेस साहेब आमदार निश्चितपणाने होतीलच आणि ते बोलले, ज्यावेळेस
उद्या पंचायत समिती असून जिल्हा परिषद असेल, सत्यत्वाटा देऊ तुम्हाला निश्चित एक जिल्हा परिषद पंचायत समिती जागा निघाली तर तिथं त्या ठिकाणी तुम्हाला घेतलं जाईल 100%।